बनवणार आहोत मोहन थाल। त्याच्यासाठी मी ते 1.5 कप बेसन घेतलेलं आहे। हा बेसन दाणेदार आहे। त्यात आपण टाकणार आहोत 3 टेबलस्पून दूध आणि 3 टेबलस्पून साजूक तूप। बेसनमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। संपूर्ण बेसनला व्यवस्थित लागेल अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही हातावरती व्यवस्थित रगडून रगडून असं संपूर्ण बेसनला लावून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये तुम्ही चाळूनही घेऊ शकताय। आता ह्याच थालीमध्ये आपण चाळणी ठेवून त्याच्यातून हे चाळून घेणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही गुठला राहता कामा नये। तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये टाकणार 1/2 कप साजूक तूप। तूप व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे डाळीचं पीठ टाकणार आहोत। आता हे आपण मध्यम आचेवरती 25 ते 30 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। वीस ते 25 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता मिश्रण मस्त आपलं शिजलेलं आहे। त्याला दाणेदार बनवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकणार 2 टेबलस्पून दूध। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मावा। तर इथे मी 50 ग्रॅम मावा घेतलेला आहे। काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, 2 ते 3 टेबलस्पून ड्रायफ्रुट्स, काजू बदाम पिस्त्याचे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मावा। त्याच्यामध्ये 5 मिनिटं व्यवस्थित संपूर्ण मावा त्याच्यात विरवळेपर्यंत छान शिजवून घेतलेला आहे। 20 ते 35 मिनिटं आपण हे मिश्रण चांगलं शिजवून घेतलेलं आहे। आता मी कढई साईडला ठेवते। त्यावर मी दुसरी कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये 1/2 कपापेक्षा थोडा कमी पाणी, 1/2 कप साखर घेतलेली आहे। असं आपण एक तरी पाक तयार करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये मी टाकते वेलची फ्लेवर केशर शिरप 1 चमचा। त्याच्याने स्वादही वाढतो, कलरही छान येतो। तुम्ही इथे केसरचे धागे किंवा ऑरेंज फूड कलर वापरू शकते। इथे मी थोडंसं ऑरेंज फूड कलरचा वापर केलेला आहे। जनरल आहे किंवा आवडता कलर वापरू शकते। शुगर शिरप व्यवस्थित तयार झालेला आहे। साखरेचा पाक तयार झालेला आहे। हे गरमच आहे, हे पहा। आता गॅसची फ्लेम मंद करायची आहे। बारीक गॅसवरच आपण हे मिश्रण टाकून घेणार आहोत। तयार केलेलं मिश्रण आपण त्यात टाकून घेणार आहोत। पाकात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिश्रण पाकामध्ये मस्त मिक्स करून झालेलं आहे। आता ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। इथे मी एका भांड्यामध्ये पाणी ग्रीस करून घेतले आणि बटर पेपर लावलेलं आहे एका साईडला। त्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट ठेवलेले आहेत, एक साईड मी असंच ठेवलेलं आहे। त्यात आपण टाकून घेणार आहोत हे मिश्रण, व्यवस्थित सेट करून घेणार आहोत। मोहन थाल आपलं छान असं थंड झालेलं आहे। आता आपण कट करून घेऊया। त्याला थंड व्हायला जवळजवळ 2 तास लागले। एका साईडला आपण त्याला ड्रायफ्रूट लावलेले आहेत आणि दुसऱ्या साईडला आपण त्याला वर्क लावणार आहोत। तर तुम्ही ड्रायफ्रूट किंवा वर्क काहीही लावू शकता। आता आपण कट करून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता इथे मोहन थाल आपला मस्तच झालेला आहे। ड्रायफ्रूटमुळे थोडंसं वाकडं तिकडं कापलं गेलेलं आहे, नाहीतर आपलं हे मोहन थाल बर्फी खूपच छान झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।